रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन तुम्ही ऐकताय. आनंद योग या योग दिन विशेष मालिकेमध्ये रसिक श्रोते हो आपलं स्वागत. मी धनश्री आहे आपल्यासोबत आणि माझ्यासोबत आपल्याशी चर्चा करण्यासाठी, आपल्या शंकांचं समाधान करण्यासाठी योगाचार्य प्राध्यापक सदाशिव कुंभार सर सुद्धा आहेत. सर, आपण अष्टांग योग जाणून घेताना यम नियम समजून घेतले. आज तिसरं अंग जे आहे ते मला वाटतं आसन आहे, तर त्याविषयी आपण जाणून घेऊया का? बरोबर आहे. तर आपण अष्टांग योगातील तिसऱ्या पायरी संदर्भामध्ये आज आपण विचार करणार आहोत, आसन. तर आसन या शब्दामध्ये आस हा मूळ धातू आहे. आस म्हणजे असण्याची स्थिती. म्हणजे आपण ज्या ज्या हालचाली करतो, ज्या स्थितीमध्ये असतो, ते आसनच असतं. म्हणजे अशी आसनं खूप आहेत, असंख्य आहेत. खरं म्हणजे जेवढ्या हालचाली आपण करतो तेवढी आसनं म्हणायला पण हरकत नाही आहे. तर आसन हे आपल्या योगाभ्यासातील अतिशय महत्त्वाचं अंग आहे. आणि पूर्वी आपण चर्चा केल्याप्रमाणे बहुतेक माणसं फक्त आसनांच्यामध्येच गुरफटत राहतात आणि त्याच्या पुढं प्राणायाम किंवा प्रत्याहार, पुढं आणखीन अष्टांगाचा जसा पुढं पुढं विचार आहे, त्याचा विचार केला जात नाही आहे. तेव्हा आसनांच्या बाबतीमध्ये आपल्याला एक तिसरं अंग पण फार महत्त्वाचं, कारण इथून आपल्या योगाभ्यासाला सुरुवात होते. तेव्हा आसनं जी आहेत ती असंख्य आहेत, पण त्यातल्या आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये किंवा दैनंदिन अभ्यासामध्ये शारीरिकदृष्ट्या फायदेशीर असणारी आपण काही आसनं निवडून त्याचा सातत्यानं अभ्यास केला की आपणाला जी आसनं जमतील, जी पेलतील, जी अनुभवायला येतील, अशा आसनांचा स्वरूप किंवा आपल्या शारीरिक स्थितीनुसार त्याची निवड केली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की काही लोक आसनांच्या बाबतीमध्ये फक्त एकाच बाजूला वाकण्याची करतात, पुढं वाकण्याची आसनं करतात किंवा मागं वाकण्याची आसनं करतात. तर त्याच्यामध्ये खरं म्हणजे दोन्हीमध्ये कॉम्बिनेशन असायला पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीराचा जो एक म्हणजे शरीराची जी पोस्चर आहे, जी स्थिती आहे, त्या स्थितीमध्ये आपल्याला कुठेही त्रास न होता विविध प्रकारे आपण जर आसनं केली तर त्याचा फायदा होऊ शकतो. तर आसन हे अतिशय महत्त्वाचं अंग आहे, तिथून आपण योगाभ्यासाची सुरुवात करतो. खूपच छान सर. आसन हे जे तिसरं अंग आहे योगाभ्यासाचं, त्याविषयी आपण खूप छान पद्धतीनं आम्हाला माहिती दिली. आपण म्हणाला ते अगदीच बरोबर आहे. लोक केवळ आसनं करतात जेव्हा योगाचा विषय येतो तेव्हा. सुरुवात आणि त्यानंतरचं जे अष्टांग योगात महत्त्वाचे सांगितलेली अंग आहेत याचा विचार केला जात नाही, तर तो केला जावा. आणि योगासनं आसनं करताना विशेषतः सारासारा विचार करून निवडली जावी, ही सुद्धा खूप छान माहिती आपण दिली. असेच प्रश्न घेऊन उद्याच्या भागात सुद्धा आम्ही आपल्या भेटीला येणार आहोत आनंद योग या मालिकेत. आज मात्र निरोप द्या. नमस्कार.